मिर्जेत सहा डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नाकाबंदी मोहीम राबवून बेकायदेशीर वाहनांवर कारवाई केली आहे सहा डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ही नाकाबंदी मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा यांनी राबवली आहे आज मिरजेत सांगली मिरज रोड महिशाळ रस्ता कुपवाड रोड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत ही नाकाबंदी करण्यात आली आहे संशयित दुचाकी वाहने चार चाकी वाहनांची तपासणी पोलिसांनी केली आहे संशयित वाहनांची तपासणी करून दंडात्मक कारवाई पोलिसांनी केली आहे यावेळी स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पवार यांनी जागोजागी भेट देऊन नाकाबंदी कारवाई तपासणी केली आहे